राज्य राखीव पोलीस दलाच्या रॅलीचे नेवासा फाटा येथे जंगी स्वागत करण्यात आले. राज्य राखीव पोलीस दलाच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे मुंबईकडे प्रस्थान झाले. ही रॅली नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात आली असता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या रॅलीत सुमारे 90 जवान सहभागी झाले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई मुरकुटे यांनी या रॅलीचे स्वागत केले. अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांच्या संकल्पनेतून DYSP गोविंद निजेलवार, PSI प्रफुल्ल खडपकर, संतोष भूमकर यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली मार्गस्थ होत आहे. या रॅलीत स्वच्छतेची माहिती आणि संदेश देणे, बेटी बचाओ बेटी पढाओ, शहीद जवानांची माहिती, इंधन बचाओ, झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा पर्यावरण वाचवा या सामाजिक उपक्रमांचा संदेश देण्यात येणार आहे. येथे आहे तुम्ही सगळे SRP जवान जी काही संदेश घेऊन नागपूर ते मुंबईकडे निघालेला आहे. कारण म्हणजे तो सगळा संदेश आमच्या या समाजासाठी आणि समाजाने सुद्धा आपल्या प्रती काहीतरी उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे. आणि ही सगळी तुम्ही आमचे भाऊ आहात, कोणीतरी तो चुकता आहे भाऊ आहे, या भूमिकेतून तुम्ही जी काही तिकडे भूमिका पार पाडता तुमच्या प्रती पण आमचं काहीतरी देणं लागतं. म्हणून आम्ही या सगळ्या या लोकांनी या ठिकाणी सगळे सामाजिक कार्यकर्ते आमचं काही कोणी सेनादलामध्ये नाही व्यक्तिगत ना रक्ताचं नाही, पण तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत. कुणी ना कुणी आपण सगळे भारतीय आहोत आणि प्रत्येक आम्हाला असं वाटतं का आमचाच माणूस कोणीतरी त्या सेनादलामध्ये आहे. म्हणून आम्ही हे सगळं या ठिकाणी केलेलं आहे. आता जो काही बेटी बचाव बेटी पढाव, एक स्वच्छ भारत अभियान, त्याच्यानंतर सैनिकांप्रती समाजामध्ये काहीतरी या ठिकाणी शुभेच्छा देतो, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आज खाकीवरती ती सायकलवरती बसलेली आहे का, तर हातामध्ये कुठले दांडूक न घेता एक वेगळ्या भूमिकेतून हा समाज परिवर्तन करण्यासाठी निघालेला आहे. तर ही जी काही पद्धत वेगळी अवलंबलेली आहे याबद्दल आपलं मत काय? मी तर खरं तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आज सैन्य दल म्हटलं किंवा निमलष्करी दल म्हटलं किंवा पोलीस खातं म्हटलं की समाजामध्ये जी एक प्रतिमा असते त्यांच्याबद्दलची एक दहशत असते, अनादाराची भावना असते पोलीस खात्यामध्ये. परंतु आज तुम्ही जे काही स्वतःच एक आम्ही तुमचे घटक आहोत, आम्ही तुमच्या प्रती काहीतरी देणं लागतो, ही भूमिका घेऊन जे तुम्ही करतायत हे खरंच असं स्तुत्य असा उपक्रम आहे. समाजामध्ये तुमच्याबद्दलची असणारी जी काही थोडी एक दूरची भावना आहे या उपक्रमामुळे खूप कमी होईल आणि आपण सगळे एक आहोत, आपण पण यांना काहीतरी सहकार्य केलं पाहिजे ही भावना समाजामध्ये निर्माण व्हायला या रॅलीमुळे खूप मदत होणार. या रॅलीतील जवानांना आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या वतीने तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई मुरकुटे यांनी अल्पोपहार दिला. यावेळी मुकिंदपूरचे सरपंच दादा निपुंगे, वसंतराव नवले, बन्सी सातपुते, होमगार्डचे बाळासाहेब देवखिळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल पवार, महाराष्ट्र टाइम्स 1, नेवासा अहमदनगर.